कांग्रेस आलाकमान सोनिया गांधी के सरकार द्वारा राजनीतिक षड्यंत्र के तहत ईडी की कार्रवाई करने का आरोप लगाते हुए विरोध में शहर कांग्रेस द्वारा मंगलवार को संविधान चौक पर शांतिपूर्ण सत्याग्रह आंदोलन किया गया। शहर अध्यक्ष विकास ठाकरे के नेतृत्व में इस सत्याग्रह में पूर्व केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, पूर्व पालक मंत्री नितिन राउत, सुनील केदार, अभिजीत वंजारी, विशाल मुत्तेमवार के साथ बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित हुए थे। आंदोलन के दौरान कांग्रेस की ओर से मोदी सरकार पर प्रहार किया गया। कांग्रेस का कहना है कि भाजपा जानबूझकर ये कार्रवाई कर रही है। देश में युवा बेरोजगार जैसी अन्य समस्या भी है, लेकिन इस समस्या पर देश के पंत प्रधान का ध्यान नहीं। हम क्या वरिष्ठ नेत्यांना बिना कारण त्रास देण्याचा आणि या निमित्ताने देशाला बदनाम करण्याचा मोदी शहा आणि भाजपाचा जो प्रयत्न आहे त्याच्या विरोधामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी अशा अवैध कृत्याचा निषेध करण्यासाठी म्हणून संपूर्ण देशामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांद्वारा अशा प्रकारचा प्रोटेस्ट निषेध होऊन राहिलेला आहे। ज्या गोष्टीसाठी राहुलजींना आणि सोनियाजींना ईडीने सीबीआयने बोलविले होते, त्यांची चौकशी झाली होती आणि ज्या प्रकरणामध्ये या दोघांचंही काही घेणं देणं नाही आहे, नॅशनल हेराल्ड संबंधी आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये याची काही चर्चाही झाली नाही, पण अचानक राहुलजींना आणि सोनियाजींना त्या प्रकरणासंबंधी सारखा ईडीचा ससेमिरा लावला, सोनियाजीच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला आणि अशा प्रकारे त्यांना बदनाम करण्याचा, या निमित्ताने काँग्रेसला बदनाम करण्याचा आमचा जो प्रयत्न आहे सुरू आहे त्याच्या निमित्त त्याचा प्रोटेस्ट म्हणून आजचा हा प्रोटेस्ट या ठिकाणी आहे। जे या देशातून विरोधी पक्षाला संपवण्याचं षड्यंत्र रचत आहे, आपण पाहिलं असेल की प्रत्येक राज्यातली सरकार जी दुसऱ्या पक्षाची असली त्या सरकारला खेचण्याचं तोडण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे आणि सोनियाजी राहुलजी यांना ईडीच्या मार्फत त्रास देऊन सगळ्या काँग्रेस आणि सगळ्याच विरोधी पक्षांना एक संदेश देत आहे की आम्ही सोनियाजी राहुलजींना ईडीच्या कार्यालयात बोलू शकतो तर आम्ही कोणालाही सोडू नाही शकत, हा संदेश देऊन या देशातील विरोधी पक्ष संपवण्याचं कटकारस्थान षडयंत्र रचत आहे। परंतु विरोधी पक्ष नसेल तर ही सत्ताधारीही बरोबर काम करू शकत नाही, या देशात विरोधी पक्ष राहील तरच सत्ताधारी बरोबर काम करू शकतील। एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।